नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मल्चिंग पेपर हातरायचं मशीनची माहिती देणार आहे। हे साई ॲग्रो मिरजगाव महाराष्ट्रामध्ये भेटल, साई ॲग्रो मिरजगाव अहमदनगरमध्ये। तर हे मल्चिंग पेपर हातरायचं मशीन आहे, हे 22 HP पासून 50 HP पर्यंत चालतं। याला ॲटोमॅटिक हे मशीन एकदा ट्रॅक्टरला जोडलं, याच्यानंतर हा इथं पेपर लावायचा आहे तुम्हाला, पेपर पॅक करायचा, इथून नंतर हा पेपर इथं टाकून खाली घेऊन ह्या टायर खाली लावून बरोबर मशीन चालू करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही बेड काढताय, हे 3 फुटापासून 4.5 फुटापर्यंत जे बेड निघतील तुमचे शेतीत, त्या बेडवर हे पेपर तुम्ही हातरू शकताय। हे ॲटोमॅटिक हातरलं जातं आहे, ह्याचा व्हिडिओ नंतर मी तुम्हाला पुढं टाकतो आहे, दाखवतो मी तुम्हाला। तर हे शेतकऱ्यासाठी वरदान आहे। याच्यात काय होतं आहे की जी शेतकऱ्याला 1 एकर जी मल्चिंग पेपर हातरायचं आहे, त्याला 4 लेबर लागतं आहे, 4 लेबर लागतं आहे, वेळ खूप लागतो आहे। तर हे जे मशीन आहे आपलं, ह्या मशीननी एका दिवसात 5 ते 7 एकर पेपर बेडवर हातरू शकतो आपण। म्हणजे याचं वेळ पण खूप वाचतो आहे, पैसे पण वाचतात, आणि एकदम शेतकऱ्यासाठी म्हणजे वरदान बनवलं आहे। ना आपण स्वतःचं प्रोडक्शन आहे, याच्यात कसली अडचण आपण काही ठेवलेलं नाही आहे, एकदम फुलफिलमेंट प्रोडक्ट आहे। हे जे आहे ना, हे आपण सिडल बनवलेलं आहे, पेरणी यंत्र आहे, खालचं कल्टिवेटर आपल्याकडे बनतं आहे साई ॲग्रो मिरजगावमध्ये। एकदम हिवी बनवलेलं आहे, फन वगैरे एकदम हिवी, त्याचे एकदम फन वगैरे एकदम 16-18 MM फन आहे त्याला, एकदम हिवी, बेंड वगैरे होणार नाही। त्याच्यानंतर हे खालचे जे फारवे आहेत हे पण एकदम हिवी आहेत, ते कंपन टाईप नाहीत, एकदम म्हणजे बेंड नाही होणार, काय नाही होणार, एकदम हिवी आहेत। नंतर हे स्वतः बनवलेलं आपण, अपोलोचं पाईप वापरलेलं आहे त्याला, ISMR अपोलोचं पाईप आहे, हिवी एकदम, सारा वगैरे एकदम हिवी आहे, बेंड वगैरे कुठंच होणार नाही, सारा हा कशात पण घालायला, दगडात घाला, कशात घाला, एकदम हिवी अवजार बनवलेले आपण स्वतः बनवतो आहे। ह्याच्यात छोट्या ट्रॅक्टरपासून 9 फणीपासून 9, 11, 13, 15 सगळ्यामध्ये, सगळ्या फणामध्ये अवजार भेटून जाईल।